तुम्ही कितीही संपत्ती कमवा कितीही माणसं कमवा ती कमवलेली संपत्ती आणि जमवलेली माणसंही फक्त स्मशानापर्यंत तुमच्या सोबत राहतात त्यानंतर जर तुमच्या सोबत कोण राहत असेल तर ती तुमची चांगली कर्म म्हणून कर्म चांगलं करा आणि ज्यानं कर्म चांगलं केलं ना त्याला भगवंत प्राप्त होतो त्याला भगवंत दर्शन देतो त्याला भगवंत स्वतःच्यात सामावून घेतो त्याच्यासाठी कर्म चांगली करा कर्म चांगली करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय भगवंत प्राप्त होत नाही विठ्ठल 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 विठ्ठल